नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील 29 एप्रिल 2021 या दिवशीच्या कांद्याची आवक आणि बाजारभाव किती राहिले याविषयीची संपूर्ण माहिती घेऊया। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती। सर्वप्रथम येवला बाजार समितीमध्ये उन्हाळी प्रतीच्या 3000 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 600 रुपये, कमाल दर 1499 आणि सर्वसाधारण दर हा 1200 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर नागपूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या प्रतीच्या 1280 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 1100 रुपये, कमाल दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1250 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पुण्यामधील पिंपरी बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 3 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 1000 रुपये प्रति क्विंटल, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1100 रुपये प्रति क्विंटल राहिला। पुणे बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 8291 क्विंटल एवढी तुरीची आवक झाली असून किमान दर 500 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 850 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सांगली बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या 1392 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 600 रुपये, कमाल दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 950 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर भुसावळ बाजार समितीमध्ये लाल प्रतीच्या 75 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 1000 रुपये, कमाल दर 1000 रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर नागपूर बाजार समितीमध्ये लाल प्रतीच्या 1000 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 1100 रुपये, कमाल दर 1300 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1250 रुपये प्रति क्विंटल राहिला। कोल्हापूर बाजार समितीमध्ये 4854 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 500 रुपये, कमाल दर 1450 आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सातारा बाजार समितीमध्ये 91 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 800 रुपये, कमाल दर 1200 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर मोर्शी बाजार समितीमध्ये 29 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 400 रुपये, कमाल दर 1340 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1040 रुपये राहिला। येवला बाजार समितीमध्ये लाल प्रतीच्या 1000 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून किमान दर 300 रुपये, कमाल दर 1271 आणि सर्वसाधारण दर हा 1000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सोलापूर बाजार समितीमध्ये 14851 क्विंटल एवढी लाल प्रतीच्या कांद्याची आवक झाली असून किमान दर 100 रुपये, कमाल दर 1550 आणि सर्वसाधारण दर हा 600 रुपये प्रति क्विंटल राहिला। अशाप्रमाणे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीतील कांद्याची आवक आणि बाजारभाव राहिला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।